मुंबईत भाजपा आमदारांची बैठक पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोणत्याही नाराजीवर चर्चा झाली नाही. बैठकीमध्ये मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. हा आढावा हैदराबादला राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सादर केला जाईल असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीबाबत मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीला सोबत घेणं हा वरिष्ठांचा निर्णय होता आणि तो आपल्याला मान्य करून स्वागत करायला हवं. तसंच मोदींना साथ देण्यासोबत सोबत येणाऱ्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करा असंही देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना सूचना दिल्या. सत्ता में थे. आमचे 50 आमदार सत्तेच्या लालसेपोटी आलेले नाहीयेत. मंत्रीपद येतात. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. आता आम्हाला सत्तेचा मोह नाहीये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या शपथविधीनंतर शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे आणि त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मी नाराज नाही आणि नाराज झालो तर वाटोळ केल्याशिवाय राहत नाही असं सूचक विधान अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलंय. शिंदे सरकारमधल्या मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीपासून सावध राहण्याचा इशारा आपण उद्धव ठाकरेंना खूप आधी दिला होता असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी केलंय. जे दिसतंय ते तसं नाहीये आणि हेही आपण उद्धव ठाकरेंना अवगत केलं असल्याचंही ते म्हणाले. ठाकरे गटाच्या नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. यावेळी सटरपटर लोकांमुळे पक्षात नाराज होण्याचं कारण नाही असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी सुषमा अंधारेंचं नाव न घेता टोला लगावलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे